जय श्री राम भावांनो, आणि जय श्री राम। आणि आपण चाललोय आज भुलेश्वरला, आणि आता आपण थांबलोय बापदेव घाट मध्ये। नमस्कार, व्ह्यू दाखवतो तुम्हाला, सगळी गोरे चकाचक आज काय राडा करून टाकलंय, दाखवतो तुम्हाला। Just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. तर आजचा ठरलेला प्लॅन अचानक होता, अचानक भयानक ठरला। आणि आता एक मित्र येतो आपला मोहित, त्याला तर आता सकाळी फोन केला आपण 9:30 की बाबा जायचंय तू ये। आता हा येतोय ऑन द वे, ऑन द वे। तर आता आमचं चाललंय नाश्ता करायला थांबायचं, नाश्ता करून नाश्ता करत तोपर्यंत तो येईल, कारण तो आवरायला गेला आता, बघू आता पुढे। आणि आज क्लिअरिटी तर भारी दिसते रे व्हिडिओची, माहिती का बघू यांच्या आवाज येते का नाही माहित नाही, कारण मी माईक लावलाय, यांनी दिलेला माईक लावलाय, पहिल्यांदा वापरतोय। आहे ती आहे आहे तुला इथं पण नाहीये रे। दोन काढले की चार काढले, एवढं पेन्शन याला तर ओळखता तुम्ही, पॉझिटिव्ह राहायचं याला पण ओळखता, बरोबर याला पण ओळखता। हा ओंकार आहे, हा याचा भाऊ आहे छोटा, हा नवीन आहे आज, आणि हा चॉकलेट बॉय। एक मित्र दुसऱ्याचा कष्ट प्रॉपर आलाय, असं एक कमेंट टाकलेलं आहे, जक्षण टाकलं भावा मागे। एक मित्र दुसऱ्या मित्राचा फोटो काढताना खराब आलाय, फोटो चांगला नाही आला, खराब आलाय, खरंच खराब आलाय, व्हिडिओ काढला काय कॉपरेट घे, कॉपरेट घ्याय, काय बोलू रे, बोल तू बोल, आता एवढ्या वेळ बोलत होता आता बोलत नाही, बोलतो। तर मित्रांनो थांबलं, हा चालू चालू आहे। तर मित्रांनो आपण थांबलो आहोत नाश्ता करायला, आफ्टर लॉंग टाइम, दीड तास एक दीड तास हे फोटो काढत होते, माझा काढ तुझा काढ, माझा काढ तुझा काढ चाललो होतो, सगळ्यांचे फोटो भारी आले, फोटो मस्त आले, व्हिडिओ पण चांगले आले। आता नाश्ता करायला थांबले जोगेश्वरीला, बापदेव वाटत ना खाली उतरल्यानंतर आहे, तर चव बघू, कारण मी फर्स्ट टाइम चाललोय जोगेश्वरीला, तर बघू आता पुढे। नाश्ता करून आलाय तरी आला भूक लागली परत, कुपोषित बाळ, लग्न करायचं वय झालं तुझं, वाढतो वय नाही, कुपोषित दिसतो का नाही, एवढं हाताची काडी आली आहे, मी बोललो असतो तुला सांगितलं, चला ते बघू आता मिसळ कशी भेटली। मिसळची वाट बघतो, किलोमीटर एक तास ना होऊन जाईल, पाठापाठा झाला,
निनादच्या बाप्पा बघा हा गाडी पळवायच्या गोष्टी करतोय. उसे प्यार पे बहुत करते हैं हमको. हाँ लगेच राहत त्याला. हा बघतील नाही बाकीचे पण बघतात. नाही सगळे ब्लॉग बघतात ते. झाले की सांगतात काय असं नव्हतं पाहिजे जरा तसं पाहिजे. ठीक आहे आपण करू काय विषय नाही. आली बाबा मी सर तर आली. मोहित पण येतोय ना. मोहित पाऊस पडतोय. काय सांग तू मग त्याला येऊ ते पाहिजे. अरे ती टोपी टोपी आलो नाही नाही त्याची टोपी 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 सापडली का न सांगता न सांगता. ए तिकडे से तुला सांगितलं की मागे. हा या ट्रिपला माझा जाहीर निषेध आहे आणि तुम्ही पण जाहीर निषेध व्यक्त करा. हे सगळे न सांगता चालले होते. आणि सकाळी सकाळी आजीने मला फोन केला त्यामुळे मला कळलं. कुठे जेव्हा फोन आला तेव्हा तुम्ही आंघोळ करत होतो. आणि आपला आमच्याकडे एक डायलॉग आहे आंघोळीला कोण फोन घेऊन जातो सांग त्याला. कोण फोन घेऊन जातो सांग. आंघोळीवरून बाहेर आल्यानंतर आमच्याकडे ठेवायचं जागा आहे बरोबर. मग महादेवाचं गाणं ऐकायला लागतं आम्हाला. त्याशिवाय आमची आंघोळ होत नाही. आमची तरी ठीक आहे. तू नाश्ता नाही केला. नाही नाही चांगले चैतन्य भाऊ आमच्या जवळच राहतात खाली. तरी पण सांगितलं नाही. अरे अचानक नाही प्लॅन प्रॉपर झालाय पण सीन काय माहिती सांगितलं नाही मला. बाकी असं आहे तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मी यायला पाहिजे होत. नाही बाबा दोन तीन दिवस झाले मिसळ खाते. मिसळ खायला मग काय मिसळ सांगायचं. नाही नाही मी नाही खाणार आहे. मग काय खाणार. काहीच नाही नाश्ता करून झालो मी. मिसळ खात असताना गप्पा मारत मारत आपला मित्र निनाद आता बघा माझ्या पुढे आता येतो आपल्याला प्यायसाठी मठ्ठा. मठ्ठा आल्यानंतर चैतन्य बोलत असतो त्यासोबत तर मठ्ठा त्याच्या अंगावरती सांगतो बघा. आणि हे टाइमपास करत करत आपण मिसळ खाऊन मोहितची मजा घेऊन आणि मग आपण निघतो आता थोड्या वेळातच बुलेश्वरला जाण्यासाठी. पण मोहितचा कायम हा निषेधच राहिला आहे ह्या ट्रीप साठी त्यामुळं पावसाने पुढे धुमाकूळ केलाय. तुम्हाला दाखवतो पुढे चला. नको त्या गोष्टी नाही पडलो. उद्या लोक आले मारून गेली. हा नाश्ता केलाय का जेवण केलंय तेच कळलं नाही. झालं आता ओके बघू. वाजलेत किती बघ रे. 12 पावणे एक झालं रे बाबा. 12 नाही वाजले. निघायला निघलो किती वाजता. आणि हा कोणता प्रकार आहे रे. उलट आहे बघ गाडी कसं चालवतोय. हा काय प्रकार आहे. जेव्हा पावती पडतो त्याच्यावरती खाली चला. बघा नाही तर उद्या भेटून त्या गाडीवर फाईन पडायला. व्हिडिओ बघून नाही नाही नंबर नाही. अरे बेकार पाऊस आहे मित्रांनो. आणि पोचलोय फायनली. जे अजून नाही अजून 2-3 किलोमीटर असेल. हे बघा
मोहित काका रोडचं काम चालू आहे का मोहित काका? मोहित काका कुठपर्यंत आले? पाऊस जोरात पडतोय बघू आता. आणि आमचे ब्लॉगर आमचे ब्लॉगर सगळं विसरून आलेले आहेत. रेनकोट जर्किन घरी विसरले आज. त्याला दाखव ना आधी नाही नाही अवतार बिघडलाय बस. तर फायनली आपण टाइमपास करत करत मित्रांसोबत पोहोचलो आता भुलेश्वर मंदिरापाशी. आणि मंदिराचं नाव तुम्ही आता बघू शकताय. काय झालं कोण आपली खतरनाक आहे सुधारणार नाही भाऊ कधी. आम्हाला ड्युटी लावली बघ अशी. आम्ही सेल्फी फोटो काढणार तो मर्ज कर. गोप्रो नसल्याचा आहे. चालू आहे मंदिर चालू आहे. आवाज येतोय घंटीचा. ए वय मंदिर आहे. हो झालंय चल चल. मंदिराच्या परिसरात असलेली ही झाडी बघून आम्ही सगळे पुढे निघालो. आणि हा मस्त रोड बघत बघत आपण निघालो होतो. आणि येताना इथं एक सीन झाला की शुभमची गाडी घसरली होती. तर तो हा स्पॉट आहे. आणि आपण फायनली पार्किंग पशी पोहोच. खूप कष्ट करून पोहोचले शेवटी. दोन तासाचा रस्ता चार तासात पूर्ण केला. चार नाही सात सात. पावसाने कर गेला ना. दोन तासाच्या प्रवासाला पूर्ण करतो. बरोबर आहे. तुझ्यामुळे उशीर झालाय. सर साईड तुझ्यामुळे उशीर झालाय. साईड ला मागे बघ. पण फुल एन्जॉय केलं आम्ही. काय करतोय प्यायला कड इवान पीक आयुष्य नाही. कुठले सोरत पोडी हळू पिरे. मी त्याच हे करतोय अरे ते एरियाचं नाव काढतोय. एरियाचं नाव फेमस करू. मोय कुठे गेला रे अरे पुढे आडला. हळू पी काय काही नाही. हळू पी काहीच प्रॉब्लेम नाही. बॉटल घेऊन गेलास तरी चालेल. घेऊन जा बॉटल. अरे घेऊन जा घेऊन जा. आम्ही नवीन घेतो काही शो. ठीक आहे. ए अरे उरक्की किती वेळ लावते राव. मी न दिसाना बी तांदारा दिसला दिसला. तू भी काळा दिसतोय. नाही गोरा दिसतोय दिसतोय. अरे तू गोरा आहे चॉकलेट काय काळा दिसतोय म्हणतोय. रमेश टँग रमेश टँग रेनकोट ना झील. पैसा लय त्याच्याकडे. किती रुपये? किती रुपये फक्त परत जाऊ आपण घ्यायला. ए नाही नाही ज्याचं त्यांनी ते ज्याचं त्यांनी वागवायचं. पावसात भिज न भिजताना माझ्या वाटते का आणलं नाही तर बघ रेनकोट आणलं नाही तर हे आपलं यार हे घेऊनच बरं लागते बाबा. माझं पण दाब ना दोन तीन काय अरे टाक. प्रवाह
पोहोचलोय मित्रांनो फायनली आपण बुलेश्वर मंदिरामध्ये आणि आता दर्शनाला चाललोय आपण आतमध्ये. मंदिर दाखवतो तुम्हाला आणि एक नंबर वातावरण झालंय. मंदिर पण एक नंबर आहे आणि कोणतरी बोललं होतं आम्हाला मंदिर बंद आहे पण मंदिर चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. चला बुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण मंगलगड असे होते. 13व्या शतकात देवगिरी यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास बुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असेल. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास बुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर शिल्पात कोरीव काम मंदिराचे मूर्तीकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपती मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. फक्त पूजेसाठी ते पिंडीवर ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे बुलेश्वराची पालखी निघली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन बुलेश्वर हे ऐतिहासिक संशोधनपर पुस्तक लिहिले आहे. हे एकमेव पुस्तक असून महिमा बुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा मंदिराचा तलविनास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. आता आपण बघितले. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर 5 देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्य भिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत. अर्धकुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथातील दृश्य कोरलेले आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका आहेत. आता आपण बघितले तर आपण या मंदिराच्या मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्त्या असून काही ओऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतीवर युद्ध प्रसंग सिंह हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा येथे जास्त ठसठसीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर शरपंजरी भीष्म हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी गणपती विष्णूचे अवतार योद्धे पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात कुंभकमळ कीर्तिमुख मकर पाने फळे वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरले आहेत. येथे दर्पणधारी स्त्री मूर्ती शिल्पकलेचे सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाजावर असलेल्या भरत शत्रुघ्नच्या डाव्या बाजूस 2 चौघड्यावाले उंट दाखवले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचित आढळते. माळव्यात प्रचलित असलेले भूमिज उपशैलीचे प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्यातील इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरे शिल्पांची नासधूस करण्यात आली. बुलेश्वर मंदिरातील शिल्पांचंही या काळात अतोनात नुकसान झाले. युद्ध आणि परकीय आक्रमण इतके असूनही या मंदिरात शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातील दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन स्कंद पुराणाच्या काशीखंडात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाचा वैनायिकी असा उल्लेख केलेला आढळतो.
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे. इतर हिमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरात शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील मंदिर यादव काळात बांधले आहे. मंदिराचे मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत नगरखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार्य होते व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा विष्णू महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगड भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न गाडता दोन्ही अंगास कोरलेले आहेत. गाभाराच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिण भीमुख पट्ट्यांवर गणेश ऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाड एक मांडणी केली आहे. दिसतंय ना भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली. त्यानंतर त्यांचे हिमालयामध्ये लग्न झाले. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखू जाऊ लागले. हेलमेट सर नाही काय चेतन जर पडला. अरे दगड आलतोय चेतन. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो हा ब्लॉग इथं एंड करतोय. आजचा दिवस खूप मजेदार गेला या पोरांमुळे आणि त्या शुभ्यामुळे भरपूर
प्रज हसते हसते अजून पण हसतोय. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत. 12 seconds later. आणि हे अशी कोणाला व्लॉग एंड करायची इच्छाच होत नाही. फोटो काढून सुटले, नुसते फोटो काढून सुटले. शेवटी काय केलं, शेवटी फिल्टर लावा लागला आम्हाला थोडस आमच्या भाषेत. तेव्हा जाऊन सगळे शांत बसले आणि आता ब्लॉग एंड करतोय आपण. आणि ब्लॉग एंड करण्याचं ठिकाण बघा, माग ते मंदिर दिसतंय. हा हे मंदिर इकडे. आणि आता ब्लॉग एंड करतोय. चला मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. आणि याआधी खास मित्र गेलेला आहे. कोण खास मित्र? कोण खास मित्र? कोण गेलेला 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 कोण गेलेला माहिती? चला कोण गेलाय? तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करतो, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.